येथे 18व्या शतकापासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. शोलेपासून तर बाजीराव मस्तानीपर्यंतच्या चित्रपटासाठी घोडे आणि घोडदर पुरवणारा आणि अवघ्या 15 ते 20 दिवसात 15 ते 20 कोटींचा उलाढाल करणारा हा खान्देशातील घोडे बाजार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मी अनिल सनेर, माझ्या अनिल सनेर व्हिलॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहोत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या तापी नदीच्या किनारी बसलेल्या सारंगेगडा या ठिकाणीतल्या एकमुखी दत्त मंदिरात. येथे भगवान दत्तांची एकमुखी मूर्ती आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर यात्रोत्सव आयोजित केला जातो आणि 20 ते 25 दिवस चालणाऱ्या ह्या यात्रोत्सवात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. संपूर्ण खान्देशातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा बाजार प्रसिद्ध आहे. मित्रांनो, या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथला असलेला घोडे बाजार जो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी सारंगखेडा यात्रा ही येथे बनवण्यात येणाऱ्या बैलगाड्यांसाठी प्रसिद्ध होती. आज आधुनिक काळामध्ये यात्रेचं स्वरूप आधुनिकतेकडे झुकलेलं आहे. विविध प्रकारची रंगीबिरंगी दुकानं, झगमगार रोषणाई, लाईटिंगची डोळे डिपून टाकणारी भव्यता, खाद्यपदार्थांची रेलचेल, अशा सगळ्या एकाहून एक मनाला भुरळ घालणाऱ्या गोष्टी आपण या यात्रेत पाहू शकतो. दरवर्षी या ठिकाणी चेतक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. MTDC म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे या ठिकाणी हा चेतक महोत्सव आयोजित केला जातो. या ठिकाणी दिवसभर घोड्यांच्या शर्यती, घोड्यांच्या विविध कसरती आयोजित केल्या जातात. तसेच रात्री रंगारंग कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक या ठिकाणी या यात्रेत गर्दी करत असतात. लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेला भेट देत असतात. उत्तर महाराष्ट्रातील एक सगळ्यात मोठी यात्रा जरी आपण या यात्रेला म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. या ठिकाणी ह्या यात्रेत घोड्यांच्या पेंटिंग्स लावण्यात आलेल्या आहेत, त्याचे एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी विविध सुंदर आणि आकर्षक अशा घोड्यांच्या पेंटिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जर घोड्यांच्या कसरती बघायची असेल तर आपण दिवसा बाजाराला या यात्रेला भेट दिली पाहिजे आणि जर आपल्याला येथील भव्य दिव्यता आणि रोषणाई बघायची असेल तर आपण संध्याकाळी किंवा रात्री या यात्रेला भेट दिली तर आपण या ठिकाणी इथला झगमगाट पाहू शकतात. तसेच चेतक फेस्टिवलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर यावर्षी ही यात्रा पुन्हा नव्या जोमाने आणि तेवढ्याच उल्हासाने भरलेली आहे. समोर आपण पाहू शकतात याच ठिकाणी चेतक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. रंगारंग कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी दररोज आयोजित केले जातात. विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. आणि विविध प्रकारचे पाळणे या ठिकाणी यात्रेत सामील होत असतात आणि मनोरंजनाची भरपूर साधनं या ठिकाणी आहेत. अगदी आधुनिकतेचं दर्शन घडवणारी ही यात्रा आहे. आधुनिक काळात या यात्रेचं स्वरूप देखील आधुनिकतेकडे झुकलेलं आहे. 400 वर्षापूर्वी पारंपरिक पद्धतीने भरणारी ही यात्रा आज एक नवीन इव्हेंट म्हणून समोर आलेली आहे. येथे आयोजित केला जाणारा चेतक महोत्सव हे या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे. उंचच उंच झुले मनाला मोहून टाकतात आणि रात्रीच्या वेळी तर हा परिसर अगदी विविध रंगीत रंगांनी शोभून दिसतो. म्हणून यात्रेत दिवसा यावं की रात्री यावं हा नेहमी पर्यटकांना किंवा भाविकांना प्रश्न पडतो. घोड्यांचा जर करामती, त्यांच्या विविध कलागुणांना जर आपल्याला बघायचं असेल तर आपण दिवसाच या ठिकाणी भेट द्यावी लागेल आणि इथली झगमगाट रोषणाई जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला रात्री यावं लागेल. म्हणून आपण जर 3-4 वाजेनंतर गेलो संध्याकाळी तर आपल्याला या ठिकाणी या गोष्टींचा आस्वाद घेता येऊ शकतो. मित्रांनो, पहा सगळ्यात मोठा अश्व बाजार या ठिकाणी भरतो. घोड्यांचा मोठा बाजार आहे. ही यात्रा यासाठीच प्रसिद्ध आहे. देशभरातून विविध अभिनेते, कलाकार, नामांकित उद्योगपती, क्रिकेटपटू किंवा इतर सर्व विविध खेळातील खेळाडू ज्यांना घोड्यांविषयी आवड आहे ते या ठिकाणी घोडे खरेदीसाठी येतात आणि एकाहून एक जातिवंत घोडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात.
एक महिना चालणारा हा घोडे बाजार खूप प्रसिद्ध आहे. 2 ते 3 हजारापेक्षा जास्त संख्येने घोडे या ठिकाणी विक्रीला असतात. खूप मोठा हा बाजार आहे. भव्य असा परिसर आहे. घोड्यांसाठी अगदी टेंट टाकून अगदी चांगली आणि सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. मित्रांनो, हे जे पटांगण आहे, या पटांगणात दिवसा घोड्यांच्या विविध शर्यती होतात. घोड्यांचे नृत्य देखील आयोजित केले जातात. दिवसभर या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू असतो. अतिशय उमदे घोडे, एकाहून एक सरस घोडे या ठिकाणी या यात्रेत आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.